हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर राजसिंह सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला लैंगिक गैरसमज हे लैंगिक समस्येला कारणीभूत ठरतात. लोकांच्या मनातील लैंगिक गैरसमज दूर व्हावेत आणि लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा या चॅनल निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण एका रात्रीत किती वेळा सेक्स करता येईल या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेक्सचे प्रमाण हे प्रामुख्याने वय आणि लैंगिक इच्छा या दोन घटकावर अवलंबून असते. नवविवाहित दाम्पत्यामध्ये सेक्सचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. नवविवाहित दाम्पत्यामध्ये आठवड्यातून 5 ते 6 वेळा सेक्स केला जातो. तसेच एका रात्री 3 वेळा सेक्स करणेही त्यांना शक्य असते. या वयोगटातील पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोनचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे त्याच्यात सतत सेक्सची इच्छा होत असते. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्यामध्ये सुरुवातीचे काही महिने सेक्सचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. पती पत्नी एका रात्रीत किती वेळा सेक्स करतात हे महत्त्वाचे नसते, तर त्या सेक्सनंतर दोघांचीही कामपूर्ती होते की नाही हे महत्त्वाचे असते. एका रात्रीत पती पत्नीनी 3 वेळा सेक्स केला असेल आणि त्या 3 वेळा पत्नीची कामपूर्ती झाली नसेल तर त्या सेक्सला पत्नीच्या दृष्टीने काही अर्थ नसतो. त्यामुळे सेक्सच्या प्रमाणापेक्षा पती पत्नींच्या कामपूर्तीला कामजीवनामध्ये अधिक महत्त्व आहे. एखाद्या रात्री अधिक वेळ सेक्स करण्यापेक्षा एकदा सेक्स केलेला सुद्धा पती पत्नींना पुरेसा ठरतो. मात्र त्या सेक्समध्ये पती आणि पत्नी दोघांची कामपूर्ती होणे आवश्यक ठरते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता. तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.